गोबर गॅसची निर्मिती करून 5 किलो वजनाचे सिलेंडर गरजूंना स्वस्त दरात मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे अशी घोषणा केंद्रीय ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयातर्फे आयोजित 2 दिवसांच्या बायो एनर्जी ऊर्जा उत्सवाचे उद्घाटन पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी गोयल बोलत होते. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, महापौर मुक्ता टिळक, पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे, खासदार अनिल शिरोळे आदी यावेळी उपस्थित होते. गोयल म्हणाले, शेतकरी हा देशाचा प्रमुख घटक आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. इथेनॉलच्या वापरामुळे पेट्रोलचा वापर कमी होऊन प्रदूषणाचे प्रमाण कमी होईल. परदेशात काही ठिकाणी इथेनॉलवरील गाड्या वापरत आहेत. हा प्रयोग आपल्या देशात झाल्यास इंधनाची आयात कमी होण्यास मदत होईल. यासाठी इथेनॉलची निर्मिती वाढवण्याबरोबरच इथेनॉल वापराबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. अक्षय ऊर्जा क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता भारतामध्ये आहे. जैव ऊर्जा क्षेत्रात देशाचे काम चांगल्या प्रकारे सुरू असून येत्या काही काळात जैव ऊर्जा क्षेत्रात भारत जगाला मार्गदर्शन करेल असा विश्वास धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी व्यक्त केला. अभी हम लोगों ने देश की जब मोदी जी जिम्मेवारी लिए उस समय में 1-2% मैक्सिमम 2% एथेनॉल प्रोक्योर हो पाता था. लगभग 22-23 रुपया जो कॉन्ट्रैक्ट मॉडल था कंपनियों की 22-23 रुपया पर लीटर रेट था. अभी इन दिनों में एथेनॉल की प्रोक्योरमेंट बढ़ी है क्योंकि हमने एक प्राइस में एक प्रोग्रेसिव अप्रोच लिया है. टुडे द एथेनॉल प्राइस इज पर लीटर अराउंड 39 रुपीज. चंद्रकांत पाटील आणि गिरीश बापट यांनी मनोगत व्यक्त केले. जैव ऊर्जा विषयावर आयोजित चित्रकला व प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. जैव ऊर्जेबाबत माहिती देणाऱ्या साधनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच जैव इंधनावरील गाड्यांच्या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून ती मार्गस्थ करण्यात आली.